दगडी कालवण हा एक अत्यंत सुंदर आणि सोपा प्रयोग तुम्ही करू शकता. फक्त मक्याचं पीठ आणि पाणी घ्या. एक भाग पाणी घ्या, दोन भाग मक्याचं पीठ. हे दोन्ही कुठल्याही बाउलमध्ये मिक्स करा. हे मिक्स करताना किंवा मिसळताना तुम्हाला लक्षात येईल की मक्याचं पीठ आरामात पाण्यामध्ये मिसळतं, त्यामुळे तुम्हाला फार काही करावं लागत नाही हे दोन्ही गोष्टी मिसळण्यासाठी. हे दोन्ही व्यवस्थित मिसळले की एक पाण्यासारखं वाहणारं आणि खूप सहजतेने पसरणारं कालवण तयार होतं. या कालवणामध्ये तुम्ही तुमची बोटं आरामात बुडवू शकता, पण महत्त्वाचा भाग असा की तुम्ही तुमची बोटं अगदी हळूहळू हलवायची. जेवढी तुम्ही हळू बोटं हलवाल तेवढं तुमच्या लक्षात येईल की हे अगदी पाण्यासारखं दिसत आहे आणि वाहत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची बोटं बुडवू शकता, काढू शकता. इतर कालवण्यासारखं हेही सहजतेने वाहणारं कालवण, पण याच्यामध्ये गंमत अशी आहे की जेव्हा तुम्ही तुमची बोटं जोरात हलवायला लागाल तेवढा तो त्याचा जास्त विरोध करेल. जेवढी जोरात तुमची हालचाल तेवढं ते जास्त तुम्हाला एखाद्या दगडासारखं जाणवेल. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे याच्यावरती तुम्ही बुक्की किंवा पंच करता. जेवढं जोरात तुम्ही ह्या कालवण्यावरती माराल तेवढा तुम्हाला जास्त विरोध लक्षात येईल. याचं कारण असं की याच्यामध्ये छोटे छोटे जे मक्याचे कण आहेत हे ह्या मोशनला रेझिस्ट करतात. म्हणजे जसं जेवढ्या जोरात तुम्ही त्याला हलवाल तेवढं जोरात त्या हालचालीला तो ते विरोध करतात. आणि जर तुम्ही हळू हलवाल तर मक्याचे कण बाजूला जातील आणि सहजपणे पसरणारं एक द्रव्य कालवण्याचा अनुभव येईल.